नमस्कार बालविशू मराठी बेबी वर्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण अतिशय चवदार खूप झटपट बनणारी आणि बाळाचं वजन पटकन वाढवणारी एक हेल्दी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता आठवड्यातून एकदा जरी देत असाल तरी बाळाचं वजन हे छान पद्धतीने वाढायला मदत होईल ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे दोन घेतलेले आहेत बदाम त्याचबरोबर मी इथे तीन बिया नसलेले खजूर घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके काळे मनुके जे आहेत ते घेतलेले आहेत साधारणतः आठ ते दहा काळे मनुके आहेत आणि हे सगळे आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत काळे मनुके खजूर आणि बदाम हे बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात मी इथे छान हे धुवून घेणार आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे रात्रभर परत एकदा भिजत घालणार आहे भिजत घातल्यामुळे याची पूड छान बनते त्याचबरोबर याचा पौष्टिकपणा आहे हा वाढायला सुद्धा मदत होते त्यानंतर मी इथे एक रताळं घेतलेला आहे स्वीट पोटॅटो हे सगळं आपल्याला वापरायचं नाही यामधला थोडासा भाग मी घेणार आहे साधारणतः एक चतुर्थांश भाग मी इथे घेतलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने बाळाचं वय आहे किंवा क्वांटिटी जेवढी हवी आहे त्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता याची जी वरच साल आहेत साल आहे ही आपल्याला आता पिलरच्या साह्याने साल ही काढून घ्यायची आहे त्यानंतर मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे बाळ खूप लहान असेल किंवा बाळ हा मोठे मोठे पार्ट खात नसेल तर तुम्ही हे उकडून ते मॅश करून किंवा त्याची प्युरी सुद्धा करून घेऊ शकता आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी किंवा सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी थोडंसं टेक्स्चर्ड फूड हवं असतं आणि म्हणून मी इथे खिसून घेतलेलं आहे तुम्ही बाळाच्या वयानुसार आवडीनुसार हे खिसून किंवा मॅश करून घेऊ शकता याचबरोबर मी इथे घेतलेला आहे लाल जो भोपळा असतो तो बारीक तुकडे करून तो उकडून घेतला होता तो आता मी मॅश करून घेणार आहे हा सुद्धा हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याची बारीक प्युरी करून घेऊ शकता स्वीट पोटॅटो असेल किंवा भोपळा आहे हे बाळाच्या वजन वाढीसाठी खूप फायदेशीर असतो त्याचबरोबर याचा एक छान अशी स्वीट टेस्ट असते लहान मुलं हे खूप आवडीने खातात इकडे मी रात्रभर भिजत घातलेले सगळे जे ड्रायफ्रुट्स होते ते घेतलेले आहेत त्यामधले बदामाचे आणि खजूरचे जे काही वरची जाडसर स्किन आहे ही काढून घ्यायची आहे आणि हे, हे पाण्यासहित आपल्याला मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे किंवा याची एक छान प्युरी करून घ्यायची आहे जेणेकरून बाळाला हे खायला व्यवस्थित पडेल किंवा आपण जे पदार्थ बनवणार आहे त्यामध्ये हे छान मिक्स व्हायला मदत होईल पाण्यासहित घालायचं आहे कारण रात्रभर भिजवल्यामुळे याचा बरासा पार्ट किंवा अंश हे पाण्यामध्ये असतो पाणी टाकून द्यायचं नाही इकडे मी एक कढई गरम करायला ठेवलेली होती कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये एक चमचा घालून घेतलेला आहे मी घरी बनलेलं साजूक तूप तूप थोडस वितळ थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत साधारणतः दोन चमचे ओट्स ओट्स हे बाळाच्या वजनवाढीसाठी फायदेशीर असतातच पण जर तुमच्याकडे ओट्स अवेलेबल नसतील तर त्याऐवजी तुम्ही ते रवा वापरू शकता किंवा जे भिजवलेले पोहे आहेत त्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा तांदूळसुद्धा घेतला तरीही चालेल काही हरकत नाही पण ओट्स असतील तर याला छान टेस्ट हे येईल आणि त्याचबरोबर हे पटकन बनायला मदत होईल ओट्स थोडेसे रोस्ट करून झाले की त्यामध्ये आपण खिसलेलं रताळं घालून घेणार आहे हे सुद्धा तुपासोबत आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे हलकासा याला छान असा स्वाद यायला लागला किंवा याचा रंग बदलला की त्यानंतर आपल्याला आपल्याला मॅश केलेला जो काही के, भोपळा होता लाल भोपळा तोही घालून घ्यायचा आहे भोपळा ऑलरेडी आपण हा शिजवून घेतलेला आहे किंवा स्टीम करून घेतलेला आहे त्यामुळे याला खूप शिजण्याची गरज नाही हे दोन्हीही आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे आपल्याला शिजत ठेवायचे आहे जसं मी याआधी सांगितलं की बाळाच्या वयानुसार तुम्ही याची जर पिवळी करून घेतलेली असेल तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने घेत असाल तरी सुद्धा ते एकदम बेस्ट आहे तुम्हाला हव्या असलेल्या क्वांटिटीनुसार किंवा हवी ज्या पद्धतीने तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही हवं तर दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण सुरुवातीला तुम्ही पाणी घालून हे छान शिजवा एकदा हे छान शिजलं की त्यानंतर त्यामध्ये तुम्ही दूध घालू शकता तर मी ते साधारणतः एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे बारीक करून घेतलेले सगळे ड्रायफ्रुटची पेस्ट होती पाव प्युरी होती ती सुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे छान मिक्स करून तुम्हाला झाकून साधारणतः सहा ते आठ मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे स्वीट पोटॅटो आहे किंवा हे जे सगळे इन्ग्रेडियंट एकजीव होत नाहीत आणि छानपणे शिजत नाहीत तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे काही मुलांना गोड आवडत नाही तर त्यावेळी तुम्ही याला थोडीशी लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन सुद्धा पदार्थ बनवू शकता खूप अप्रतिम लागतो दोन्ही टेस्ट मुलांना ट्राय करा मुलांना ते 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 आवडायला मदत होईल तुम्ही पाहू शकता मिनिट झालेले आहेत आणि छान अपली ही हा जो पदार्थ आहे हा बनलेला आहे यामध्ये थोडासा स्वीटनेस येण्यासाठी मी थोडीशी साखर घातलेली आहे बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता किंवा नाही घातली तरी सुद्धा याची चव ही गोड आहे कारण स्वीट पोटॅटो आहे ड्रायफ्रुट्स आहेत भोपळा आहे या सगळ्या ज्या भाज्या आहेत या गोड असल्यामुळे याची चव ही ऑलरेडी गोड आहे पण तरीही थोडीशी हवी असेल तर तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर इथे करू शकता बाळाच्या डिनरसाठी किंवा बाळाच्या लंच साठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे जी बाळाचं वजन हे पटकन वाढेल बाळ खूप आवडीने सुद्धा खाईल आणि पोट भरून खायला मदत होईल तर कशी वाटली याची रेसिपी जरूर सांगा जरूर लहान मुलांसाठी ट्राय करा आणि आठवड्यातून तुम्ही एकदा बाळालाही जरूर द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाबाय सिएस